सर्वसामान्यांसाठी काहीशी धक्कादायक आणि थोडंसं टेन्शन वाढवणारी बातमी आहे, कारण सर्वसामान्यांना आता महागाईचा फटका बसू शकतो. घरगुती विनाअनुदानित LPG सिलेंडर आता 25 रुपयांनी महागलाय, तर व्यावसायिक सिलेंडर हा 75 रुपयांनी महाग झालाय. आजपासून LPG गॅसचे हे नवे दर लागू झालेले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसलेला आहे. आजपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती विनाअनुदानित गॅस हा 25 रुपयांनी वाढलाय, तर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर सुद्धा 75 रुपयांनी महाग झालाय. मग ही महागाई पुन्हा एकदा सर्वसामान्यांचंच कंबरड मोडणार असं चित्र दिसतंय. घरगुती विनाअनुदानित सिलेंडर 25 रुपयांनी महागलाय, तर व्यावसायिक सिलेंडर हा 75 रुपयांनी महाग झाला. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भिवंडी शहरातील बाजारपेठ 3 बत्ती परिसरात पाणी साचलंय. काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. भाजी मार्केटमध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय. मात्र तरी देखील भाजी विक्रेते या पाण्यामध्ये भाजी विकत असल्याचं चित्र दिसून आलं. पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे मुंबईतील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या भागामध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे. मालाड पूर्व कुरार इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीतील नागरिकांचं महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाले सफाईची पावसानं पोलखोल केली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं कल्याणमधील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. या पाण्यासह शहरातील कचरा सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये वाहून आला आणि पाणी ओसरल्यानंतर मनपाच्या आवारात या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. 40 गावच्या ग्रामीण भागात पुरामुळे मोठं नुकसान झालंय. शहरात दुधाच्या वितरणावर याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय. पुरामध्ये गायी आणि म्हशी मृत झाल्यानं दुधाचं संकलन सुद्धा आटलंय. 40 गावमध्ये ढगफुटीमुळे पुरानं थैमान घातलंय. अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटलाय. काल पाटणादेवी रोडवर ट्रक गाड्या अक्षरशः पाण्यात अडकल्या होत्या. आज पूर हळूहळू ओसरताना दिसतोय, मात्र त्यानंतर किती मोठं नुकसान झालं याचे दृश्य सुद्धा समोर येत आहे. चाळीस गावात पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पशु पक्षी हे पुरामध्ये वाहून गेल्याचं चित्र आहे. घरामध्ये 7 ते 8 फुटांपर्यंत पुराचं पाणी शिरल्यानं घरात असलेलं अन्नधान्य सुद्धा पुरामुळे वाहून गेलंय. रोकडे गावातली ही भयानक परिस्थिती आहे, त्यामुळे आता खायचं काय आणि जगायचं कसं असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे